नमस्कार, आडीच्या बातमीपत्रात मी प्रज्ञा जांभेकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. डाळी, खाद्यतेल आणि तेलबियांच्या साठ्यावरचं नियंत्रण 30 सप्टेंबर 2016 पर्यंत वाढवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. राष्ट्रीय इन्क्रिप्शन धोरणाचा आराखडा रद्द करणार असल्याची केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांची माहिती. देशात ईशान्य मोसमी पावसाची परिस्थिती चांगली असल्यानं येत्या 3-4 दिवसात देशभरात चांगल्या पावसाची शक्यता. राज्यात बहुतांश भागात चांगला पाऊस. पाणीसाठ्यात वाढ, पाणीटंचाईचं संकट दूर, कृषी विभागाची माहिती. आरक्षण धोरणाचा फेरविचार करण्याची भूमिका नाही, मात्र वंचितांच्या लाभासाठी चर्चा आवश्यक, भाजपाचं प्रतिपादन. राज्यात गेल्या काही दिवसात झालेल्या समाधानकारक पावसामुळे अनेक जिल्ह्यातलं पाणीटंचाई दूर होण्याची मदत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. आणि इस्लाम धर्मियांच्या पवित्र हज यात्रेला सुरुवात. भारतातून 1.5 लाख भाविक सहभागी. आता सविस्तर वृत्त. डाळी, खाद्यतेल आणि तेलबियांच्या साठ्यावरचं नियंत्रण केंद्रीय मंत्रिमंडळानं 30 सप्टेंबर 2016 पर्यंत वाढवलं आहे. या अत्यावश्यक खाद्यपदार्थाची साठेबाजी नियंत्रणात आणण्यासाठी सरकारनं हे पाऊल उचललं आहे. साठेबाजीची मर्यादा नोंदणीकृत गोदामांनाही लागू राहील असं माहिती आणि दूरसंवाद मंत्री रविशंकर प्रसाद यांनी नवी दिल्लीत सांगितलं. मुकबधीर नागरिकांसाठी सांकेतिक भाषा संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा निर्णयही सरकारनं घेतला. या केंद्रात एक अध्यक्ष आणि 12 सदस्य असतील असं प्रसाद यांनी सांगितलं. राष्ट्रीय इन्क्रिप्शन धोरणाचा आराखडा रद्द करण्याचा निर्णय सरकारनं घेतला असून त्यासंदर्भातल्या आक्षेपांवर विचार करून नवा आराखडा तयार करण्याचे आदेश संबंधितांना दिले आहेत अशी माहिती केंद्रीय माहिती आणि दूरसंवाद मंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज दिली. सरकार सोशल मीडियाच्या स्वातंत्र्याचा पूर्णतः आदर करत आणि या स्वातंत्र्याला बाधा येईल अशी कुठलीही धोरणं राबवली जाणार नाहीत असं प्रसाद यांनी नवी दिल्लीत सांगितलं. मात्र सायबर गुन्ह्यांच्या संख्येत झालेली वाढ हा चिंतेचा विषय असून त्यावर अंकुश ठेवण्यासाठी धोरण आवश्यक आहे असं रविशंकर प्रसाद म्हणाले. ऑनलाईन लेखन आणि व्यवहार यावर अंकुश ठेवण्यासाठी मार्गदर्शक तत्व असलेला आराखडा जारी केला आहे, मात्र त्यात सरकारला काही आक्षेपार्ह शब्द आढळले. आपण स्वतः या आराखड्याचा अभ्यास केल्यानंतर तो मागे घेण्याचे आदेश संबंधितांना दिले असं रविशंकर प्रसाद यांनी सांगितलं. Are giving rise to uncalled for misgivings. Therefore, I have directed the DIT to withdraw that draft, rework it properly, and thereafter sooner put in public domain, seeking their comments. I personally saw it myself. Couple of expressions were giving rise to uncalled for misgivings. Therefore, I have taken a decision and I have told the DIT to withdraw the draft immediately, rework it properly, giving due regard to the larger commitment of our government on the issues of freedom on social media, and thereafter bring it, whereby we will seek the comments of all. या आराखड्यानुसार व्हॉट्सअप किंवा इतर सोशल मीडियावर असलेले संदेश 90 दिवसांपर्यंत काढून टाकता येणार नाहीत असं वृत्त आलं होतं. तसंच ऑनलाईन व्यवहार करताना आलेले संदेश किंवा ईमेलही 90 दिवसांपर्यंत काढता येणार नसल्याचं वृत्त प्रसिद्ध झालं होतं. यावर विविध स्तरातून प्रतिक्रिया येत होत्या, त्यामुळे केंद्रीय मंत्रालयानं यावर स्पष्टीकरण देत सोशल मीडियाला या आराखड्यातून वगळलं असल्याचं सांगितलं. ईशान्य मोसमी पावसाची परिस्थिती चांगली असून त्यामुळे येत्या 3-4 दिवसात देशाच्या अनेक भागात चांगला पाऊस पडेल असा विश्वास भारतीय हवामानशास्त्र विभागानं व्यक्त केला आहे. तीव्र पाणीटंचाईच्या छायेत असणाऱ्या भागांना या पावसामुळे दिलासा मिळेल असं प्रतिपादन विभागाचे महासंचालक लक्ष्मणसिंग राठोड यांनी केलं आहे. उत्तर गुजरात आणि राजस्थान या भागावर तसंच झारखंड आणि पश्चिम बंगालच्या गंगा मैदानाच्या भागावर कमी दाबाचे पट्टे तयार झाले असून त्यामुळे येत्या 24 तासात देशात चांगला पाऊस होईल असंही ते म्हणाले. मात्र यानंतर अनेक ठिकाणाहून मान्सूनची वेगवान माघार सुरू होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. गेल्या काही दिवसात राज्यात बहुतांश ठिकाणी चांगला पाऊस झाल्यामुळे पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. यामुळे पाणी टंचाईचं सावट दूर झाल्याची माहिती कृषी मंत्रालयानं आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिली.
नागपूर जिल्ह्यात 100% अधिक पाऊस, मराठवाडा आणि विदर्भातल्या 13 जिल्ह्यात 76-100% पाऊस, तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातल्या 16 जिल्ह्यात 51-75% पावसाची नोंद झाली आहे. नाशिक, सोलापूर, कोल्हापूर आणि परभणी या 4 जिल्ह्यात 26-50% पाऊस पडला आहे असं कृषी विभागानं सांगितलं. 355 तालुक्यांपैकी केवळ एका तालुक्यात सरासरीच्या तुलनेत 0-25% पाऊस झाला. राज्यातल्या सर्व जलप्रकल्पात 54% पाणीसाठा असल्याचं कृषी विभागानं सांगितलं. चांगल्या पावसामुळे टँकर्सच्या संख्येतही घट झाली आहे. राज्यात मूग, उडीद आणि बाजरीच्या काढणीला सुरुवात झाली आहे अशी माहिती कृषी विभागानं दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून अमेरिका आणि आयर्लंडच्या दौऱ्यावर जात आहेत. गेल्या वर्षी भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांमधल्या संबंधांना नवा आयाम मिळाल्यानंतर मोदींचा हा दौरा रणनीतीसह व्यापार आणि धोरणात्मक स्तरावर महत्वपूर्ण समजला जात आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेत वॉशिंग्टन इथं आज दोन्ही देशांदरम्यान पहिली रणनैतिक वाणिज्य स्तरावरची बैठक झाली. या चर्चेत परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज सहभागी झाल्या होत्या. उभय देशांदरम्यानचे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ झाले आहेत. या संबंधांना मूर्त रूप देण्यासाठी भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांनी चांगली कामगिरी केल्याचं सुषमा स्वराज यांनी या बैठकीत सांगितलं. संरक्षण, व्यापार आणि ऊर्जा क्षेत्रात दोन्ही देशांदरम्यान सहकार्य वाढवण्यावर या बैठकीत भर देण्यात आला. दरम्यान प्रधानमंत्री मोदी यांच्या आयर्लंड भेटीमुळे उभय देशांमधले आर्थिक आणि व्यापारी संबंध वृद्धिंगन होतील असा विश्वास भारताच्या राजदूत राधिकालाल लोकेश यांनी व्यक्त केला आहे. शिक्षण, शेती आणि विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात करार करण्याच्या दृष्टीनं उभय देशांचे प्रधानमंत्री चर्चा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. सध्याच्या आरक्षण धोरणाचा भाजपा पुनर्विचार करणार नसल्याची स्पष्ट ग्वाही देत वंचितांच्या लाभासाठी याबद्दल चर्चा आवश्यक असल्याचं प्रतिपादन भाजपानं केलं आहे. अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी आरक्षण धोरण आवश्यक असल्यामुळे भाजपा त्याचा आदरच करतो. मात्र प्रगतीपासून वंचित राहिलेल्या गरीब आणि मागासवर्गीयांना आरक्षणाचा लाभ कसा मिळेल यावर चर्चा आवश्यक असल्याचं भाजपाचे नेते रविशंकर प्रसाद यांनी काल नवी दिल्लीत सांगितलं. आरक्षण धोरणाचा केवळ राजकीय फायद्यासाठी वापर झाल्यामुळे या धोरणाचा फेरआढावा घेण्यात यावा असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी एका मुलाखतीत नुकतंच व्यक्त केलं. त्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून हे स्पष्टीकरण आलं आहे. दरम्यान समाजाच्या दुर्बल घटकांना सध्या देण्यात येत असलेल्या आरक्षणाबद्दल सरसंघचालक मोहन भागवत यांनी कोणतंही वक्तव्य केलं नसल्याचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं आज एका पत्रकाद्वारे स्पष्ट केलं. उलट संविधानकर्त्यांच्या आकांक्षेप्रमाणे समाजाच्या सर्वच दुर्बल घटकांपर्यंत आरक्षणाचे लाभ पोचवण्यासाठी प्रत्येकानं प्रयत्न केले पाहिजेत असं भागवत यांनी म्हटल्याचं संघानं या पत्रकात सांगितलं आहे. 1965 भारत पाकिस्तान युद्धविजयाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत अमर जवान ज्योती इथं शहीदांना श्रद्धांजली समर्पित केली. या युद्धातल्या शहीदांना आदरांजली वाहण्यासाठी महिन्याभरापासून देशभरात सुरू असलेल्या कार्यक्रमांचा आज दिल्लीतल्या या सोहळ्यात समारोप झाला. यावेळी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर, संरक्षण राज्यमंत्री राव इंदरजीत सिंग यांच्यासह तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख उपस्थित होते. नवी दिल्लीत राजपथ आणि इंडिया गेट लॉन इथं प्रजासत्ताक दिनाप्रमाणेच भव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यात शौर्यांजली या स्मृती प्रदर्शनासह इंद्रधनुष महोत्सवाचाही समावेश होता. तसंच Sukhoi-30, MI-17 आणि लाईट हेलिकॉप्टरच्या चित्तथरारक कसरतीही यावेळी सादर करण्यात आल्या. या युद्धाच्या स्मृती जागवण्यासाठी पुण्यात राष्ट्रीय युद्ध स्मारकात समारंभ झाला. यावेळी सेवेतले तसंच सेवानिवृत्त संरक्षण अधिकारी आणि कर्मचारी, शालेय विद्यार्थी आणि सामान्य नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. शालेय विद्यार्थ्यांनी गायलेल्या देशभक्तीपर गीतांनी सुरू झालेल्या या कार्यक्रमात पुढे धर्मगुरूंनी तिन्ही सैन्य दलाच्या शूरांसाठी प्रार्थना म्हटल्या. कार्यक्रमाच्या शेवटी लेफ्टनंट जनरल अशोक सिंग यांनी शहीदांना पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली.
अल्पसंख्याक समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण हे सगळ्यात प्रभावी माध्यम असून या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अल्पसंख्याक समाजातल्या मुलींना शिक्षणाची संधी मिळणं आवश्यक आहे असं प्रतिपादन राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी केलं. औरंगाबादमध्ये अल्पसंख्याक विकास विभागाच्या वतीनं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात उभारण्यात आलेल्या मुलींच्या वसतिगृहाचं उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते काल करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. एकात्मिक फलोत्पादन विकास योजनेअंतर्गत इस्रायलच्या सहकार्यानं औरंगाबाद इथल्या हिमायत बागेत केशर आंबा गुणवत्ता केंद्र उभारण्यात आलं आहे. या केंद्राचं उद्घाटनही राज्यपालांच्या हस्ते झालं. राज्यात गेल्या काही दिवसात समाधानकारक पाऊस झाल्यानं अनेक जिल्ह्यातली संभाव्य पाणीटंचाई दूर व्हायला मदत झाली आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विविध जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून पीक पाण्याच्या परिस्थितीचा मुख्यमंत्र्यांनी काल आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते. मराठवाड्यातले सर्व जिल्हे तसंच सोलापूर, सातारा, सांगली, अहमदनगर या जिल्ह्यांमधल्या परिस्थितीचा तपशीलवार आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. पावसाचं पाणी साठवण्यात यश मिळाल्यानं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बहुतांशी सुटण्यास मदत झाली आहे तसंच चाऱ्याची परिस्थिती सुधारली आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. जालना जिल्ह्यातलं गलाटी धरण प्रथमच 70% भरलं असून औरंगाबाद जिल्ह्यात टँकरची संख्या 143 वरून 64 वर आली आहे. बीड जिल्ह्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्याच्या मार्गावर आहे. आता नवीन जलस्रोत निर्माण करण्यापेक्षा जुन्या स्रोतांची दुरुस्ती आणि सक्षमीकरणावर लक्ष केंद्रित केल्यास कमी खर्चात आणि जलदगतीनं काम होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. गेल्या काही दिवसात राज्यात पावसानं दमदार हजेरी लावली असून जलयुक्त शिवार योजनेच्या कामांमुळे पाणीसाठ्यात वाढ झाल्याचं चित्र आहे. कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासात सरकार हस्तक्षेप करणार नाही असं महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी काल औरंगाबादमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितलं. सनातन संस्थेवर बंदी आणण्यासंदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारला असता खडसे यांनी ही माहिती दिली. यासंदर्भात पकडलेल्या संशयितांची सखोल चौकशी सुरू असून सरकार जर त्याबद्दल आग्रही नसतं तर या टप्प्यापर्यंत पोहोचताच आलं नसतं असंही खडसे म्हणाले. पुरावे हातात मिळाल्यास पोलीस कायद्यानुसार कारवाई करतील असंही त्यांनी सांगितलं. नागपूर शहरातल्या गांधीसागर, फुटाळा, अंबाझरी, नाईक तलाव, सोनेगाव आणि सक्करदरा या तलावातलं पाणी प्रदूषित होऊ नये यादृष्टीनं पुढच्या वर्षी या तलावांमध्ये गणपती विसर्जन करता येणार नाही असं नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. गणेश विसर्जनासंदर्भात बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली काल बैठक झाली त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. महापालिकेनं यंदा विसर्जनासाठी जी व्यवस्था केली आहे त्याप्रमाणेच गणपतीचं विसर्जन व्हावं तसंच प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती कृत्रिम तलावांमध्ये विसर्जित करण्यात याव्यात असं आवाहनही बावनकुळे यांनी यावेळी केलं. बकरी ईदला गोवंश हत्याबंदी उठवण्यात यावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर कुठलाही निर्णय देण्यास मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिला आहे. 23 ते 28 सप्टेंबर या काळात गोवंश पशूंच्या बळीला परवानगी दिली जावी अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती. हा कायदा नागरिकांच्या मूलभूत घटनात्मक अधिकारांचं उल्लंघन करणारा असल्याचा युक्तिवाद याचिकाकर्त्यांचे वकील हरीश जगत्तियानी यांनी केला. न्यायमूर्ती अभय योक आणि व्ही एल अचलिया यांच्या पीठासमोर या याचिकेवर काल सुनावणी झाली. मात्र गोवंश बंदीला लगेच स्थगिती देता येणार नाही, त्यासाठी सरकारची सविस्तर बाजू ऐकून घ्यावी लागेल असं मत न्यायालयानं नोंदवलं. यासाठी याचिकाकर्त्यांनी राज्य सरकारलाच विनंती करावी असा सल्लाही न्यायालयानं दिला. आदिवासी विद्यार्थ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी गडचिरोलीतल्या आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केलं आहे. शासकीय वसतिगृहातली प्रवेश प्रक्रिया तात्काळ पूर्ण करावी, वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती लवकरात लवकर द्यावी तसंच शासकीय वसतिगृहात राहणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना आवश्यक वस्तूंचा पुरवठा करावा अशा मागण्या या विद्यार्थ्यांनी केल्या आहेत. गेल्या 4 दिवसांपासून हे आंदोलन सुरू असून या काळात या आंदोलनाला एकाही वरिष्ठ अधिकाऱ्यानं भेट दिलेली नाही असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना रोजगार आणि स्वयंरोजगार उपलब्ध करून त्याद्वारे
कायमस्वरूपी आधार देण्यासाठी अकोला जिल्हा प्रशासनाद्वारे दिलासा अभियान राबवण्यात येत आहे. गेल्या 15 वर्षात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांचं सर्वेक्षण करण्याचे निर्देश अकोल्याचे जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला दिली जाणारी आर्थिक मदत पुरेशी ठरत नाही, त्यामुळे या अभियानाद्वारे उद्योग व्यवसाय आणि प्रशिक्षणाच्या उपाययोजना राबवून शेतकरी कुटुंबांना दिलासा देण्यात येणार आहे. तरी मला परत आणता येणार नाही, परंतु जिल्हा प्रशासनाने ते दिलासा हा अभियान त्या कुटुंबाला काही प्रमाणात आम्ही दिलासा देऊ आणि ते फक्त नुकतंच पैसे देऊ, कारण आम्ही बघत असतो भरपूर लोक त्यांना 10,000 5,000 त्या 11,000 रुपये त्याच्यामध्ये भरपूर लोक देत असतात, परंतु ते फारसा उपयोग होताना दिसत नाही. त्यांना कायमस्वरूपी त्याच्या पायावर उभं करण्याचं काम हा दिलासा माध्यमातून आम्ही करणार. एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी इंद्रधनुष्य ही अभिनव योजना सरकारकडून राबवण्यात येत आहे. गडचिरोली जिल्ह्यात या योजनेची प्रभावी अंमलबजावणी झाली आहे. गडचिरोलीतल्या आदिवासी बहुल भागातले लोक आरोग्याबाबत फारसे जागरूक नाहीत. लहान बाळाला आरोग्यविषयक विविध लसी सुद्धा वेळेवर दिल्या जात नाहीत. हे लक्षात घेऊन सरकार राज्यात इंद्रधनुष्य योजना राबवत आहे. गडचिरोलीसह 10 जिल्ह्यात ही योजना सुरू आहे. या योजनेअंतर्गत गडचिरोलीत 4 महिन्यात 550 बालकांना लस देण्यात आली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातले डॉक्टर आणि परिचारिका गावागावांमध्ये जाऊन वंचित मुलांचा शोध घेतात आणि आई बाळाची तपासणी करून बाळाला विविध लसी देतात. मुलांना आम्ही त्या त्या वयोगटानुसार आम्ही लसीकरणाचा लाभ दिलेला आहे आणि जुलै महिन्यामध्ये ही लसीकरण मोहीम संपलेली आहे. आता आमच्याकडे सध्या तरी वंचित लसीकरणापासून वंचित असलेले लाभार्थी भेटण्याची शक्यता कमी आहे. ज्या जिल्ह्यामध्ये लसीकरणाचं प्रमाण जे आहे कमी प्रमाणामध्ये दिसलं त्यामध्येच आपण ते इंद्रधनुष्य राबवणार आहोत. आणि इंद्रधनुष्याचा मेन मोटो हा आहे की जे लाभार्थी लसीकरणापासून वंचित आहेत, जे सुटलेले आहेत, जसं एखादं बाळ बाहेरगावी गेलं मग ते त्या गावामध्येही लसीकरणामध्ये आलं नाही आणि आमच्याकडेही जर आलं नाही तर अशा बाळाला आपण कव्हर करणार आहोत आणि हे कव्हरेज जे आहे 100% असणं फार आवश्यक आहे. लसीकरणामुळे खूप काही फायदे होतात आपल्या बाळाला हेही सांगलं त्यांनी. लस दिल्यामुळे आपल्या बाळाचं कोणत्याही म्हणजे आजारापासून, जसं BCG दिलं तर आपल्या बाळाचं क्षयरोगापासून संरक्षण होते, तसंच सगळ्या लसी दिल्या तर आपल्याला आपल्या बाळ हा सुदृढ राहील, आपल्या बाळाला कोणत्याही प्रकारचा आजार होणार नाही. नवजात बालकांना नियमित लसीकरण करण्यात येत असून इंद्रधनुष्य योजनेची पालकांना माहिती दिली जात आहे. सरकारच्या इंद्रधनुष्य योजनेची गडचिरोली जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी झाल्यानं एक बाळ लसीकरणापासून वंचित नाही, हेच या योजनेचं यश म्हणावं लागेल. ध्येयवादी समाजसुधारक आणि शिक्षण प्रसारक कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज जयंती. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षणाची गंगा तळागाळापर्यंत पोहोचवणाऱ्या या तपस्वी समाजसुधारकाचं कार्य आज शिक्षणाचा व्यापार करणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारं आहे. केवळ इच्छाशक्तीच्या भांडवलावर शिक्षण क्षेत्रात मंगलमय ज्योत पेटवता येते आणि ती निरंतर तेवत ठेवता येते असा संदेश कृतीतून देणाऱ्या या महर्षीला अभिवादन. आणि रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 128व्या जयंतीनिमित्त आज सोलापूर जिल्ह्यात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. पंढरपूर शहरात रयत शिक्षण संस्थेच्या वतीनं हजारो विद्यार्थ्यांची अभिवादन रॅली काढण्यात आली. लेझिम झांज पथकानं यावेळी नृत्य सादर केलं. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन करत विद्यार्थ्यांनी आदरांजली वाहिली. कर्मवीर भाऊराव यांनी दीन दलित मागासवर्गीयांसाठी राज्याच्या अतिदुर्गम भागात शिक्षण संस्था काढल्या आणि तळागाळातल्या माणसापर्यंत शिक्षण पोहोचवलं असे गौरवोद्गार कर्मवीर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ G.J. जाधव यांनी कार्यक्रमात बोलताना काढले.
INS अपूर्व आणि C-421 ही भारतीय तटरक्षक दलातली दोन जहाजं काल मुंबईत नौदलाच्या सेवेत दाखल झाली. नौदलाच्या पश्चिम विभागाचे ध्वजाधिकारी SPS चिमा यावेळी प्रमुख पाहुणे होते, तर तटरक्षक दलाचे अतिरिक्त महासंचालक SPS बसरा यावेळी उपस्थित होते. INS अपूर्वची उभारणी कोचीन गोदीत झाली असून C-421ची उभारणी सुरत इथे करण्यात आली आहे. अपूर्व ही CGS श्रेणीतली 14वी नौका असून तिची लांबी 50 मीटर आहे. ही नौका ताशी 33 नॉट्स पर्यंत वेग गाठू शकते. ही नौका गोवा किनाऱ्यावर तैनात होणार आहे. ICGS-421 ही शत्रूला रोखणारी नौका असून ही नौका ताशी 45 नॉट्स पर्यंत वेग गाठू शकते. ही नौका अँथ्रोथ बेटांजवळ तैनात केली जाईल. गणपतीवर असलेल्या निस्सीम भक्तीतून वाशिममधल्या दोन गणेश भक्तांनी गणपतीच्या चित्रांचा अनोखा संग्रह तयार केला आहे. कारंजा लाड इथल्या गोपाल आणि नरेंद्र खाडे या दोन भावांनी आपली नोकरी सांभाळून देश विदेशातल्या दुर्मिळ आणि विविध रुपातल्या 15,000 गणेश चित्रांचा संग्रह केला. या संग्रहामध्ये नेपाळ, चीन, इंडोनेशिया आणि व्हिएतनाम सारख्या 22 देशातल्या गणेश चित्रांचा समावेश असून साध्या डोळ्यानं पाहता न येणाऱ्या तसंच काच भिंगानं पाहाव्या लागणाऱ्या 2 मिलीमीटर ते 30 फुटापर्यंतच्या विविध मूर्ती खाडे यांच्या संग्रहात आहेत. गणेशोत्सवाच्या निमित्तानं या चित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. मुंबईतल्या परळ भागात परमानंदवाडी बालमित्र गणेश मंडळाचं यंदा अमृत महोत्सवी वर्ष आहे. यानिमित्त श्री गणेशाची मूर्ती माशावर विराजमान असून समुद्रातल्या विविध माशांचे देखावे तयार करण्यात आले आहेत. माशांना हानी पोहोचू नये आणि समुद्र स्वच्छ ठेवावा असा संदेश या देखाव्यातून देण्यात आला आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष रवींद्र ढमाळ यांनी दिली आहे. अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मंडळातर्फे वर्षभर विविध उपक्रमही राबवले जाणार आहेत. जय देव जय देव जय मंगल मूर्ती, जय देव जय मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती, जय देव जय मंगल मूर्ती, हो श्री मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती, जय देव जय मंगल मूर्ती. गणेश उत्सव आणि विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडण्यासाठी पोलीस विभागाकडून सर्वतोपरी प्रयत्न होत असल्याचं अमरावती विभागाचे पोलीस आयुक्त संजय सिंगल यांनी सांगितलं. बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगाव शहरातल्या संवेदनशील भागाची पाहणी काल त्यांनी केली. मिरवणुकीदरम्यान चोख पोलीस बंदोबस्ताची हमी देत विसर्जन मिरवणूक मार्गाचं CCTV कॅमेऱ्याद्वारे छायाचित्रण होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके, पोलीस उपअधीक्षक रुपाली दरेकर उपस्थित होते. हज यात्रेचं आध्यात्मिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून होत असलेलं महत्व इस्लामचे अभ्यासक अब्दुल कादिर मुकादम यांनी अधोरेखित केलं आहे. हजच्या यात्रेला ही इस्लामी धर्मामध्ये अतिशय महत्वाचं मानलं जातं. ज्या 5 कर्तव्यांचा उल्लेख कुराणामध्ये आहे की प्रत्येक मुसलमानाने त्याचं आचरण केलं पाहिजे, त्यामध्ये अल्लावर श्रद्धा, अल्लाचे प्रेषित आणि अल्लाने पाठवलेला ग्रंथ किंवा ग्रंथाच्या निमित्ताने दिलेला संदेश वजा ग्रंथ, हा याच्यावरती नितांत अविचल श्रद्धा, त्याचप्रमाणे 5 रोज 5 वेळ नमाज, दानधर्म आणि रमजानच्या महिन्यातले उपवास, या 4 कर्तव्याबरोबर 5वं कर्तव्य म्हणजे हज आहे. यातल्यापैकी ही पहिली 4 जी आहेत ती प्रत्येकाने केलीच पाहिजे, त्याच्याबद्दल कुठलाही तरीचा ह्याला वाव नाही आहे. परंतु हजच्या यात्रेमध्ये मात्र एक ऑप्शनल भाग असा आहे की ज्यांना आर्थिक किंवा बौद्धिक किंवा शारीरिक दृष्टीने शक्य असेल त्यांनीच ते केलं पाहिजे. आता या हजच्या यात्रेला 2 तऱ्हेने महत्व आहे. एक म्हणजे आध्यात्मिक आहे आणि दुसरं त्याचं सामाजिक महत्व आहे. आध्यात्मिक महत्व असं आहे की सगळ्या ह्याने अल्लाचे जो प्रार्थनेचा विधी आहे तो नमाजाच्या इस्लामचा जन्म झाला तो मक्केमध्ये झाला. या मक्केमध्येच ही काबा मस्जिद आहे जिथे हजच्या यात्रेचं सगळ्यात मोठं महत्वाचं स्थान मानलं जातं.
त्यानंतरचा त्यातला महत्वाचा भाग आहे तो सामाजिक असा आहे की इस्लामच्या जन्मापूर्वी सगरमंद अरबस्थानामध्ये एक मुक्त अशा टोळ्यांचा तो समाज होता. या टोळ्या अनेक याच्यामध्ये विभागलेल्या होत्या आणि टोळीशी असणारी निष्ठा आणि टोळींच्या मूल्यांचं आणि परंपरांचं पालन हाच प्रत्येक टोळीच्या सदस्यांचं आद्य कर्तव्य मानलं जात होतं. अशा ह्या विखरलेल्या समाज टोळ्यांतून पैगंबरांनी केवळ 22 वर्षाच्या कालखंडामध्ये समग्र क्रांती घडवली आणि त्याच्यातून एकसंध असा एक समाज निर्माण केला आणि तो सुद्धा समता, न्याय आणि बंधुत्व या तीन अतिशय महत्वाच्या अशा मूल्यांच्या आधारावरती तो समाज निर्माण केला म्हणून एक सामाजिक मंडळ आणि त्यामध्ये त्यामुळे वर्षातून एकदा का होईना संपूर्ण इस्लामी जगतातील शक्य असेल त्या सर्व लोकांनी एकत्र यावं, आपल्या ह्या समाजाला आधारभूत असलेल्या मूल्यांचं पुन्हा आठवण करावी आणि त्यामध्ये बंधुभावाची जी सगळ्यात भावना आहे की बंधुभावाचं बंधुत्वाचं जे नातं आणि मूल्य आहे ते पुन्हा एकदा त्याच्या करून पुढच्या आयुष्यात आपण त्याच मूल्यांचा आधार घेऊन जगायचं आहे याबरोबरच्यावरती त्याचा पुन्हा उल्लेख व्हावा, त्याचे पुनरुच्चार व्हावा या अर्थाने. माहितीबद्दल धन्यवाद सर. वाशिम जिल्हा क्रीडा अधिकारी आणि वाशिम जिल्हा हौशी लंगडी असोसिएशनच्या वतीनं जिल्हा क्रीडा संकुल इथं काल लंगडी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रत्येक विद्यार्थी सुदृढ बनावा, त्याचं शारीरिक बौद्धिक कौशल्य वाढावं, तसंच विद्यार्थ्यांमध्ये प्रत्येक खेळामध्ये सहभाग होण्याची वृत्ती वाढावी या उद्देशानं ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत 19 वर्ष वयोगटाखालचे शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते. हवामान वृत्त. गेल्या 24 तासात कोकण विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. येत्या 24 तासात कोकणासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे. पृथ्वीची तापमानवाढ नियंत्रणात ठेवण्यासाठी सर्व देशांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज आहे असं आवाहन संयुक्त राष्ट्रसंघाच्या हवामान विभागाच्या प्रमुख ख्रिस्तियाना फिगारेस यांनी केलं आहे. पृथ्वीचं तापमान 3 अंश सेल्सिअसनं वाढवण्याच्या मार्गावर आहे. ही अतिशय धोकादायक स्थिती असून तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी उत्सर्जन कमी करणं आणि इतर हरित उपाय विषयी योजना बनवाव्यात असं फिगारेस यांनी म्हटलं आहे. 64 देशांनी यासंदर्भात आराखडे पाठवले असल्याचंही त्यांनी सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. डाळी, खाद्यतेल आणि तेलबियांच्या साठ्यावरचं नियंत्रण 30 सप्टेंबर 2016 वाढवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. राष्ट्रीय इन्क्रिप्शन धोरणाचा आराखडा रद्द करणार असल्याची केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांची माहिती. देशात ईशान्य मोसमी पावसाची परिस्थिती चांगली असल्यानं येत्या 3 ते 4 दिवसात देशभरात चांगल्या पावसाची शक्यता. राज्यात बहुतांश भागात चांगला पाऊस. पाणी साठ्यात वाढ, पाणी टंचाईचं संकट दूर, कृषी विभागाची माहिती. आरक्षण धोरणाचा फेरविचार करण्याची भूमिका नाही, मात्र वंचितांच्या लाभासाठी चर्चा आवश्यक, भाजपाचं प्रतिपादन. राज्यात गेल्या काही दिवसात झालेल्या समाधानकारक पावसामुळे अनेक जिल्ह्यातील पाणी टंचाई दूर होण्यास मदत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. आणि इस्लाम धर्मियांच्या पवित्र हज यात्रेला सुरुवात, भारतातून 1.5 लाख भाविक सहभागी. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.